माय मराठी माय बोलीचं महा चॅनल छकुले पप्पा म्हणते ना आता तळावर येते का नाही ये माई आग ये छकुले छकुले सावकाशी सावकाशी ये माई पप्पा कुठे गेलतीस माई कुठे गेलतीस कॉलेजला कॉलेजला शनिवारी दुपारून रविवारी इळभर शनिवारी रविवारी सुट्टी असती शाळेला त्या होईल मला नाही काय पप्पा आग छकुले आग शनिवारी रविवारी फ्रेंड असत्यात म्हणावं पप्पा आमच्या शाळेत गॅदरिंगचा डान्स होता वा 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 गॅदरिंगचा डान्स प्रेड प्रेड हा प्रेड होते नसता चाट खायची बिरेड म्हणतात नाही प्रेड 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 काय देशाचे लोक आलते बाबा बाबा जर्मनी इटली रशिया पाकिस्तान चीन अमेरिका दुबई अफगाणिस्तान श्रीलंका इंडिया भारत अगं दुनिया कर इंडिया भारत एकच की हा काय झालं काय झालं बाई काय देशाचे लोक आले वा 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 जवा माधुरी गायत्री कोमल कोमल काजल मीनाक्षी रुक्मी धुंडी कुंडी वा 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 रंगू सगळ्या चालत्या वा 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 तेवढ्या मुलींमध्ये माझा डान्स पहिला नाही लेकरू हुशारच आहेत हा हो हो पहिला डान्स आलता बाई पहिला डान्स हो कुठे शाळेमध्ये हो हो शाळेतला डान्स झाला या खेड्यामध्ये आमच्या वाडीमध्ये डान्स जावना असं का हो येत असल तर येत असल तर डान्स जावायचा 10 मिनिट जागायचा पप्पा अग काय काय डान्स अग हे फक फक काय वाटत फक फक पप्पा मुल्या मुल्याची दिंडी आळंदी पासून पंढरपूरला निघाली हळपसरच्या पुढे दिवे घाट लागते कोणी मुंगे घाट लाग म्हणतो टाळ घेऊन ज्ञान भा तुकाराम मुली मुली जवा अर्ध्या मुंगी घाटामध्ये तल्लीन होऊन गेले वा 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 एकाएकी वार बंद झालं बरोबर आहे बंद होते वार बरोबर नजर कोमल आदिष्ट झाली म्हणून लागल्या माधुरी गायत्री आल्या आणि वंडीनं वारा खाल्ल्या लोक म्हणजे ही लोक जमलं अमेरिकेचे डॉक्टर आले दादासाहेब सरका 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 काय गर्दी झाली इथं माझी आशी नाडी पाहिली काही नाही म्हणले कोमलला गर्मी झाली इथं काही हवीची सोय नाही म्हणून हे अमेरिकेनं बिन लाईटचा पंखा दिला कशावर चालतंय डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही बॅटरीचे सेल चालत नाहीत सोपा उपाय पप्पा काय सोपा कोणता उपाय 200 माणसाचा जर हाल असला ओळ्या खायच्या कच्च्या चपात्या खायच्या राजगिऱ्याचे उंडे खायचे 200 माणसाचा हाल असला तर हवा पुरीपुरी करते 200 माणसाचा
ह्याच्यावर जर चार्जिंग वाढवाय झालं तर लई सोपा उपाय. काय झालं का भाई, पहिलं चुली होत्या पण आता शेगडी आली. हो बरोबर, शेगडीवर तवा ठेवायचा, पसाबर हरभरे टाकायचे, पसाबर मूग टाकायचे, खडे मिठाचं पाणी टाकून थोडं हलवायचं, खवाळ खवाळ भाजायचं, संध्याकाळी पोटभर खाऊन पाणी पिणं झोपायचं. 500 माणसाचा हलाला हवा, 500 लोकांना पुरीपुरी हवा करते. हे काय कंपनी भारी आहे गे, ही ऑटोमॅटिक पंखनी आहे. वा वा वा, हरे हरे हरे. वेडी म्हणतय मला ग बाई, वेडी म्हणतय मला, वेडी म्हणतय मला ग बाई, वेडी म्हणतय मला, वेडी म्हणतात मला ग बाई बाई, वेडी म्हणताय मला, वेडी म्हणताय मला ग बाई बाई, वेडी म्हणताय मला, वेडी म्हणताय मला, वेडी म्हणताय मला ग बाई बाई, वेडी म्हणताय मला, बाई बाई, वेडी म्हणताय मला, वेडी म्हणताय मला ग बाई बाई, वेडी म्हणताय मला. नामदेव रायानं नामदेव गाता काढला, कबीरानं कबीर गाता काढला, तुकोबानारायणनं तुकोराम गाता काढला, पैठणच्या नाथाने 3988 वारुडाचा गाता तयार केला. या पृथ्वी तलावर जितक्या जाती आहेत तेवढ्या जातीवर भारुड तयार केले. त्याच्यात जागल्या महार महारीन कुंठीन, त्याच्यातली छेक विडी गातेच्या गाते पाठ करावं लागतंय, हृदयात साठवावं लागतंय, मीठ मिरची लावून पटवावं लागतंय, आडवं आलं तर कटवावी लागते बर का. हो त्याच्यातली छेक विडी, सद्गुरु घरची वेडी, सद्गुरु घरची वेडी, धडफाडी लागला प्रपंचाचा स, लागला प्रपंचाचा स, जे भान उरल नस, भान उरल नस, त्या कली पदर मोकळे केस झाले मी उघडी, वेडी म्हणतय मला ग बाई बाई, पप्पू काय झालं का, काय ते गळ्यात उपरण टाकलेलं पोरग कस बघाले तुझ्याकडे बघले टुळू टुळू. नाही नाही का, हे गळ्यात टोपीच, हे गळ्यात उपरण गळ्यात उपरण टाकलेलं पोरग तुझ्याकडेच बघले टुळू टुळू. मुल्या मुल्याची आमची गोव्याला असेल गेलती कदम साहेब, काय सांगाव तुम्हाला. आलं बाई दोरगेवाडीच पोरग, मी समुद्राच सौंदर्य पाहत पोर्याला हुकली दिले, सौंदर्य पाहत सौंदर्य पाहत गेले. तिथं आलं दोरगेवाडीच पोरग, ते चाललेली मुलगी कुणाची आहे, ते म्हणले लातूर जिल्ह्यामध्ये जळकोट तालुक्यामध्ये लाळीगाव आहे त्या संजय महाराजाची मुलगी आहे. तिनं म्हणल्या तिच्याकडले बघाले ग, हिच्या हिच्या आताचं पोरग आहे का मामाचं पोरग आहे. ते म्हणल्या तुला काय करायचं अरे बाप्पा, म्हणजे ते चाललेली मुलगी कुणाची आहे, संजय महाराजाची आहे. मग एवढी चौकशी करायला तुला काय करायची आहे, म्हणजे एवढी मला देईल का, म्हणलं. अरे हुंड्याची प्रथा टाळावर आली आहे, आम्ही गोव्याला आलो आहोत, तिचा बाप लातूर जिल्ह्यामध्ये आहे, असल्या मालाला हुंडा मागाय माझ्या तोंडात दातत राहती, म्हणत तुझी एवढी जर खुशामत असली इथच बघू ता गोव्याला खोली मध्ये आमच्या. मला म्हणल्या कोमल दोरगेवाडीचा मुलगा तुला बघाय आला, जरा लवून चुपून ये, कुणाच्या हळदी कुंकाला गेलेली नाहीस, कुणाच्या लग्नाला गेलेली नाहीस, घर ते कालेज कालेज ती घर, घर ते कालेज कालेज ती घर. मी पप्पा उग थोडं आवळ्याचं तेल असं घेतले, उग नकर असं असं केले, जवळ 10-5 कंगे नकरच खेकडा असा दाबले,
आणि हात असा मारले माझा फुगा परळला कोंडा ह्याच केला. मला म्हणल्या लवून चुपून ये बरं ग. लवून चुपून? लवून चुपून कशी आलीस मा? लवून चुपून तुझ्या पडल्याने दोन तीन पोर चिंगरून गेलते. नाही पप्पा. काय झालं ग? मला लवून चुपून म्हणल्या ना कसली पद्धत राहते की म्हणले असं ग. मी बसले पाटावर. वा वा वा. वर्ग बसलो खुर्चीवर. वा वा वा. काय म्हणत दहावीला रूप होत. चमचम चमचम. लाईट पुरी तुझीच होती असं जे टक लावून माझ्याकडे बघून आलं. आपण बी पाडला गेले. चक्कर आली चक्कर आली चक्कर इथे आहे गिस्ट आली लागली. हो हो नजर लागली ग. एवढी केळीचा खांब असल्यासारखी होती. पुरी पान होती सगळी उजेड हिताच होता. पायाच्या नकापासून डोसक्याच्या केसा पस्तोर काळी ढ्यान पडली. काय झालं काय झालं? समोरचा चष्मेवाला मामाला आमच्या पप्पाला म्हणून आला. घाबरू नको संजय महाराज. एकाएकाची मोठी वंगळ दिष्ट असते. घाबरू नका. तुम्हाला एक मी उपाय सांगतो. नदीवर लिंबाचं किंवा बाबळीचं झाड असतंय त्याला चिमणीचा खोपा असतोय. चिमणीचा खोपा घेऊन ये. रानामध्ये जाऊन उभ्या देटाच्या तीन मिरच्या घेऊन ये. तीन काळे बिबे घेऊन ये. तीन मिठाचे खडे घेऊन ये. तीन वाटाची माथुडी घेऊन ये. आणि म्हाताऱ्याने इचरून टाकलेला मुठभर गोताळा घेऊन ये. धापाच बाऱ्या पुढून धापाच बाऱ्या मागून वावळून टाक. लेकराला तुझ्या आत्ता फरक पडतोय म्हणजे. काय सांगू कदम साहेब. माझ्या पप्पानं एवढा सायस गोळा केला. धापाच बाऱ्या पुढून धापाच बाऱ्या खाऊ खवारा टाकला. उग इतका तर ठसका येऊ. इतका तर ठसका येऊ. लई दीड झाली बाई. आता उग थोडा थोडा उकाल पडलाय. पायाच्या नकापासून ढोसक्याच्या केसा पोस्तोर काळे ध्यान पडल ते. वरून पांढरी पडत खाली चाली वारद्या चिमटाकडे. झाला कर्माचा मातेरा. झाला कर्माचा मातेरा. कर्म मोठ्या मोठ्याच्या भाजी लागते. तू का म्हणे कर्म रे खान चुके ना भ्रम देखा. राजा जगाचा पालन करता राजा रामचंद्र प्रभू त्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. हरिचंद्राला भोगावा लागला. नळदमयंतीला भोगावा लागला. तुम्हा आमची तर काय पाड आहे. राज्य सोडिले रघुवीर संग घेऊन वानर पाय फिरती शांतर त्याशी दुःख प्रारब्ध हरिचंद्र तारामती घोर जन्मांतर भोगिती नळ राजा पुरुषार्थी त्याशी दुःख प्रारब्ध कर्म कुणाच्या बापाला चुकलेलं नाही. पप्पा हो लय बघाले घेऊन ये मा घेऊन ये. ते म्हणाले हो ते म्हणाले येऊ का घरला. तुझ्या बापाचे डोळे लय लाल दिसल्यात काही घेते का. भजन करून मी तसंच म्हणले पप्पा भजनाला कीर्तनाला जागराला जाऊन माझ्या पप्पाचे डोळे लाल सुरू झाल्यात. घेऊन येऊ का. येडे म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला
वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई वेडी म्हणताय मला वेडी म्हणताय मला गे बाई बाई म्हणताय मला इकडे ऊपर ना घेऊन इकडे नाहीतर निघेल काटा आई तू ऊपर ओ इवाई हा मुलगा तुमचाच का माझ्यात मला आहे शिकायला लई हुशार आहे म्हणजे हुशार आहे एलएलबी बिलबिल झाले म्हणले मला लोकांनी देणं घेणं करतय म्हण जांभळी देतय झोप घेतय जांभळी देतय बरे आपल्या लेकराचं शिक्षण विचारा बाई शिक्षण किती झाले म्हणा माईक वर बाई शिक्षण किती झालंय पप्पा काय म्हणतात मामाजी अहो तुमचं शिक्षण किती झालं म्हणतात माझं शिक्षण मामाजी पुढे माझं शिक्षण विचारायचं तुम्हाला हो मी तुमच्या पोराचं शिक्षण विचारले का राहू द्या राहू द्या डिग्री सांगितले माझी डिग्री सांगते आता पस्तोर 14 मास्तर रिटायर झाल्यात आता पस्तोर 14 मास्तर रिटायर झाल्यात अंगणवाडीत खिचडीच खाते माझं वय भरलं नाही अजून अहो हिनं 14 मास्तर रिटायर होऊन घरला गेले आमच्या लेकरात आणि वयच भरलं नाही बरीच काय का जळणार लगन लावा का लावा बोला लावा हा चला इकडे उभा जरा मला म्हणल्या का म्हणल्या भाई माझ्या दृष्टीने आहे ना का म्हणल्या लई मोठ्या घरच पोरग आहे ग दहा पंधरा गाड्या वर रिटायर करून पडल्या पाच पन्नास एकर टॉयलेटला रान ठेवले आणि रामदास स्वामी हो आता सावधान म्हणल्या उशीर जे पळून गेले आजूक बी रामदास स्वामीचा पत्ता लागला नाही बर का तस हे पळून जाईल वाकडी तिकडी बाबळ वाकडी तिकडी बाबळ तिचा कत्तर कत्तर पाला पासा जिल्ह्याचे पोर बघून निघून गेले म्हणून दगडवाडीचा केला तर ते असलाच निघाला या मंदिराला पट्टी दिलं पाहिजे अन्नदान घेतलं पाहिजे या सत्यासाठी या कार्यक्रमासाठी आपण अन्नदान धनदान केलं पाहिजे काहीतरी आपला बी हातभार झाला तर बोट नीट राहतात त्याच्यासाठी काय झालं बाई काय नाही पप्पा म्हणून दाबून धर म्हणल्याने मी दाबून धरली दाबून धरली अगं ते रामदास स्वामी होऊन गेले हे साईदास स्वामी त्याच होऊन करून तुझ्याकडे बघून आला आता सावधान समय साधा गतिका संपूर्ण आली असे पुर्याचदा मंगल सावधा छकुले इकडे मला मारा नाहीस का पप्पा अगं छकुले त्याच्या उरावर का बसलीस ग पप्पा सुपारी घेऊन आलती सुपारी कसली कशी सुपारी माझ्या दृष्टीने आहे ना म्हणल्या का म्हणल्या बाई अगं पोरायची मोठी जात वंगड असती हो बरोबर आहे इकडे या पुढे पोरायची मोठी जात वंगड असती हो बरोबर आहे बरोबर कस पारवा घुमल्या
तुला काय जावाई काय कच्चा वाटला का? डाव्या हातात सुपारी धरलं पप्पा, म्या उगन करासा झोला दिले ते खाली पडलं, मी वही पडले. तुझी सुपारी झाली ह्या जावायचा दुपारी जीव घ्यायचा तुझ्या सुपारीवर. तू नवर किलोची हे हे 65-50 किलोचा माणूस तुझा 90 किलोवाच हे सुपारी मध्ये ती दुपारी ह्याचा जीव घ्यायचा. बाई राहू द्या, गंभर नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, चकूल आहे नाव घ्या, हा नाव घ्या चकूल. काय मुरक्या मुरक्या म्हणतय ग, काय झालं का रंडे भाई, रंडे काय झालं भाई, काय झालं? सायकलची घंटी, वा वा, सायकलची घंटी वाजती धरून, वा वा, माझा नार्या मसवडला आला पिऊन फिरून तर जितच टाकते फिरून. अग तसे नाव नाही घ्यायचं असते का? अगं गोड चिट्टी नाव घ्यावं, लांब नाव घ्यावं, लांब असे हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत नाव घे बर, गुडिया म्हणावं असं ते असं याहू जाव घेऊ का हुई वर घ्या की तुम्ही असं घुमाल पारवा घुमल्या, पारवा घुमल्या वली काय नटलंय. तुम्ही घ्या की मी मला येत नाही एक नाव कारभारी होऊन जाऊ द्या, लाजू नका लाजू आताच्या जमान्याला लक्ष देऊन ऐका, कोणी हसू नका, नावाला थोडं लक्ष द्या. आताच्या जमान्यावर गरीबावर सावकार झालं का? बरं पहिला बायना माग कराय गेले, रुपये गेले 100, तो पिकलं ह्याचं उंबर. उमर पाळले पोर टपून बसले, चोर चोरांनी मारली उडी, वा वा, उडी मारली, झापत पेटी मारली, काकत पेटीत होता तोळा, त्याच्यात संघ होते 16, तिथं चोर झाले गोळा, चोरात होता बाई ह्याचा मावळा, ह्याचाच म्हणली की उडा तुम्हाला काही केलं आला अर्ध्या राती, त्याची केली माती, समोर होती हिर, हिरला नव्हत्या पायऱ्या, वरी लावलं गौऱ्या, पाय ठेवला पसरून, पडला घसरून, त्यानं खालं गुचकिन धुनी डोळी इचकिन घास. कसा आला काळ, जवळ होता माळ, माळावर होती गाळ, गाळी पिरली साळ, साळी निघाल्या पंजट, दोघा चौघाचीच लागली झंझट, पुण्याचा घोडा, दोर गवाडीचा गाढा, तुम्ही सगळं काम सोडा पण आम्हा दोघांची गाड्यावर वरात का? गाडीवर 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 गेडी म्हणताय मला, गेडी म्हणताय मला, गेडी म्हणतात मला, गेडी म्हणतात मला, ग